दुसऱ्यांदा सुद्धा होऊ शकते कोरोनाची बाधा। होय, नाशिकमध्ये घडलेला हा प्रकार, हा धक्कादायक अनुभव चक्क एका कोरोना योद्धा परिचारिकेच्या सोबत घडलाय। जिल्हा रुग्णालयात परिचारिकेला कोरोना वॉर्डमध्ये ड्युटी करत असताना विशेष खबरदारी घेऊन सुद्धा दोनदा कोरोनाची लागण झाली आहे। सध्या ही परिचारिका जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्याशी फोनवर खास बातचीत केली आमचे नाईन न्यूजचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। मॅडम नमस्कार, तबरेज शेख बोलतो नाईन न्यूज मधून। हो नमस्कार, बोला ना मॅडम। अनेक लोकांचे असं हे आहे की एकदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निगेटिव्ह झाल्यावर परत कोरोना पॉझिटिव्ह होत नाही, त्या संदर्भात तुम्ही आता एक महिन्यामध्ये तुम्ही 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा तुमचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलाय, काय अधिक माहिती देणार तुम्ही या संदर्भात? असं अजिबात नाहीये की एकदा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह होऊ शकत नाही। डॉक्टरांचं पण हेच मत आहे, जर आपण वेळोवेळी काळजी नाही घेतली, जे नियम आपल्याला बांधून दिलेले आहेत त्यांचं पालन नाही केलं, तर आपल्याला कधीही कोरोनाचं परत इन्फेक्शन होऊ शकतं। अच्छा, तुम्हाला पहिला रिपोर्ट कधी पॉझिटिव्ह आला होता तुमचा कोरोनाचा रिपोर्ट? फर्स्ट रिपोर्ट 1 ऑगस्टचा पॉझिटिव्ह होता। अच्छा, आणि दुसरा रिपोर्ट कधी पॉझिटिव्ह आला? सेकंड रिपोर्ट 1 ऑक्टोबरला आला। अच्छा, मग आता तुम्ही काय ऍडमिट आहे का हॉस्पिटलला? हा, ऍडमिट आहे सध्या। अच्छा, आणि तुम्ही कुठे काम करता, काय पदावर काम करता तुम्ही? मी आधी परिचारिका म्हणून सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथे काम करते। अच्छा, कोविड वॉर्ड मध्ये काम करत होते का तुम्ही? हो, कोविड वॉर्ड मध्ये काम करत होते। अच्छा, मग तुम्ही कोविड वॉर्ड मध्ये काम करत असताना तुम्हाला परत दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आली, कारण तुम्ही तर एवढी काळजी घेता, 8-8 तास तुम्ही पीपी किट घालून बसता। एक्झॅक्टली, मुळात हा कुठून पण होऊ शकतो, कदाचित बाहेर पण असू शकतो किंवा इथे पण असू शकतो। इन्फेक्शन हे कुठून येईल सांगताच येत नाही। पीपीई किट मध्ये तर आपण पूर्ण प्रोटेक्टिव्ह मध्ये असतो, पण बाहेर जाताना त्यांना आपण केअरलेस जर असेल तर ऑब्व्हियसली तिथनं पण इन्फेक्शन जाऊ शकतं ना। बरोबर आहे मॅडम। अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की एकदा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर अँटीबॉडी बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होतं आणि 6 महिने 8 महिने काही कोरोना परत होत नाही, आणि जे प्लाझ्मा थेरपी बरेच लोक करण्याचंही म्हणतायत, त्या संदर्भात काय माहिती आहे का तुमच्याकडे? ऍक्च्युली ही टेस्ट करायला पाहिजे। सपोज आपल्याला कोरोना आपण पॉझिटिव्ह झालेलो आहोत, तर अँटीबॉडीज आपल्यामध्ये तयार झाले की नाही ही टेस्ट व्हायला पाहिजे आधी स्वतःची, आणि जर ती झाली त्यात जर ते डिटेक्ट असतील, अँटीबॉडीज जर डिटेक्ट असतील तर मग प्लाझ्मा डोनर आहात। पण जर तुमच्या अँटीबॉडीज डिटेक्टेड नाही आहेत तर तुम्ही म्हणजे तुमचं तेच इन्फेक्शन तुम्ही कॅरी आउट करताय। बऱ्याचदा कोरोना व्हायरस म्हणजे कोविड व्हायरस हा असा आहे की तो सुप्त अवस्थेत आपल्या शरीरात थांबलेला असतो, जेव्हा किंवा आपली इम्युनिटी कमी होते तो परत रिएक्टिव्ह होतो, म्हणजे तो पूर्णपणे नष्ट होतो असं नाहीच आहे। अच्छा, त्याचे सेल आपल्या बॉडीमध्ये राहतात, ते फक्त इम्युनिटी कमी झाल्यावरच ते ऍक्टिव्ह होतात का? परत ऍक्टिव्ह होतात परत, जर तुमची इम्युनिटी तुम्ही कंटिन्यू स्ट्रॉंग ठेवाल तर ती त्याच्यावरती आपली आपण प्रतिकार करू शकतो, अन्यथा तर केव्हाही आपलं इन्फेक्शन रिपीट होऊ शकतं। अच्छा, शेवटचा प्रश्न मॅडम, तुम्ही लोकांना काय आवाहन करणार आहे जे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावरून परत आता निगेटिव्ह झाले आहे, ते आता सर्रासपणे इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी फिरताय, विदाऊट मास्क घालत नाही, सॅनिटायझरचा वापर करत नाही, अशा लोकांना आपण काय मार्गदर्शन करणार सूचना? ही आपली सामाजिक बांधिलकी आहे, एक आपण समाजातील महत्त्वाचे घटक म्हणून आपण स्वतःहून जबाबदारी उचलायला पाहिजे। जरी आपण कोविड पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झालो तरी मास्कचा वापर झालाच पाहिजे, सॅनिटायझरचा वापर झालाच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलीच पाहिजे, आणि होता होईल आवश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा काही गरज नाही। धन्यवाद मॅडम, तुम्ही नाईन न्यूजशी बोलल्याबद्दल। थँक्यू। ऐकलं का तुम्ही काय म्हणाल्या परिचारिका? सगळ्या खबरदारी घेऊन सुद्धा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे हे बातमी बघून आत्ता तरी जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची वेळ आली आहे। आमचा हा प्रयत्न तुम्हाला घाबरवायचा नाही तर तुम्हाला सावध करण्याचा आहे। नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक।